नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे शाबू वडा. एकदम खमंग खुसखुशीत हा वडा होतो व त्यासोबत आपण खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवणार आहोत. चला तर मग शाबू वड्यासाठी लागणारे साहित्य पाहू. 2 वाटी भिजवलेले शाबू, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 लिंबाचा रस, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 3 उकडून घेतलेले बटाटे, 1 ते 1.5 इंच आल्याचे तुकडे, थोडी कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, 1.5 ते 2 चमचे जिरे, चवीपुरते मीठ व तळण्यासाठी तेल. आता आपण खोबऱ्याची चटणीसाठी लागणारे साहित्य पाहू. 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 7 कढीपत्त्याची पाने, 1/2 इंच आल्याचे तुकडे, 1 चमचा जिरे, 1 चमचा साखर, चवीपुरते मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर व आवश्यकतेनुसार पाणी. आता आपण रेसिपी पटकन स्टार्ट करू. सुरुवातीला आपण साबुदाणा भिजवून घेणार आहोत. येथे मी 2 वाटी साबुदाणा स्वच्छ निवडून घेतला आहे. त्यामध्ये पाणी घालून आपण हाताने व्यवस्थित चोळून साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असते, त्यामुळे आपण याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये साबुदाणा बुडेल एवढे पाणी घालून, म्हणजेच अंदाजे साबुदाण्याच्या वर 1/2 इंच पाणी राहील एवढे पाणी घालून आपण याला 6 ते 7 तास भिजत ठेवायचे आहे. 6 ते 7 तास झालेले आहेत. साबुदाणा आपला छान भिजलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. छान शाबू फुललेला आहे, तसेच आतून हा व्यवस्थित भिजलेला आहे. अजिबात चिकट झालेला नाही, एकदम मोकळा असा हा शाबू भिजलेला आहे. आता आपण मिक्सरच्या जारमध्ये जे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते मोठे मोठे फिरवून घेणार आहोत. शेंगदाण्याचे टरफल मी येथे काढलेले नाहीत, टरफलीसहितच मी याला फिरवून घेतलेले आहे. तुम्ही टरफल काढूनसुद्धा फिरवून घेतला तरीही चालेल. या पद्धतीने मी शेंगदाणे थोडे जाडसर फिरवून घेतलेले आहेत. आता आपण हे शेंगदाण्याचे कूट काढून घेऊ. बाकीचे साहित्यसुद्धा बारीक करून आपण घेणार आहोत. मिक्सरच्या जारमध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालू. मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त येथे करू शकता, किंवा हिरवी मिरची तुम्ही बारीक चिरून देखील यामध्ये घालू शकता. आता आपण यामध्ये कढीपत्त्याची पाने घालू, आल्याचे तुकडे घालू, जिरे घालू. आता मी यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे. आता आपण याला जाडसर फिरवून घ्यायचे आहे. खूप बारीक पेस्ट आपण याची करायची नाही. अशा पद्धतीने मी याला फिरवून घेतलेले आहे. पीठ आता आपण मळून घेणार आहोत. त्यासाठी मी परात घेतलेली आहे, त्यामध्ये भिजवलेले शाबू घ्यायचे आहेत. शक्यतो पीठ मळण्यासाठी परातीचाच वापर करायचा, म्हणजे पीठ आपणाला व्यवस्थित मळता येते. मस्त मोकळा असा शाबू भिजलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. आता आपण यामध्ये जे आपण उकडून घेतलेले बटाटे आहेत ते मॅश करून घालणार आहोत, किंवा बटाटा तुम्ही खिसून देखील यामध्ये घालू शकता. सुरुवातीला आपण 2 बटाटेच यामध्ये मॅश करून घालायचे आहेत. नंतर आपण 3रा बटाटा आपण यामध्ये घालणार आहोत. आता आपण शाबू व बटाटा या पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता आपण 3रा बटाटा यामध्ये मॅश करून घालायचा आहे. शाबू व बटाटा
एकजीव करून घेणे किंवा व्यवस्थित मळून घेणे ही स्टेप एकदम महत्त्वाची आहे, कारण जर आपण शाबू व बटाटा व्यवस्थित मळून किंवा एकजीव करून घेतला तर शाबू वडे चिरत नाहीत किंवा तेलामध्ये फुटत नाहीत, एकदम मस्त वडे होतात। आता आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला मसाला यामध्ये घालू। कश्मीरी लाल मिरची पावडर मी यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे शाबू वड्याला खूप मस्त रंग येतो। तसेच लिंबाचा रस घालू, चवीपुरते मीठ घालू, आता आपण यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, शेंगदाण्याचे कूट घालू, आता आपण याला एकत्र करून याला व्यवस्थित मळून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। शाबू वड्यामध्ये बटाट्याचे प्रमाण व्यवस्थित पाहिजे, जर बटाट्याचे प्रमाण जास्त झाले तर वडे जास्त तेलकट होतात। आता आपले शाबू वड्यासाठी पीठ मळून तयार आहे, हाताला थोडेसे तेल लावून आपण आता वडे करून घेणार आहोत। आपणाला हव्या त्या साईजमध्ये गोळा घेऊन आपण या पद्धतीने याला गोल करायचे व मधली बाजू त्याची हाताने प्रेस करून चपटी करायची, म्हणजे वडे व्यवस्थित भाजले जातात। आता आपण या पद्धतीने शाबू वडे करून घेऊ। खूप जाड वडे करायचे नाहीत, नाहीतर ते पटकन तळले जात नाहीत। अशा पद्धतीने आपण शाबू वडे करून घेऊ। मी येथे काही शाबू वडे करून घेतलेले आहेत, गॅसवर मी तेल गरम करण्यास ठेवले आहे। आता आपण ते तापले का ते चेक करू, त्यासाठी मी एक शाबू यामध्ये घातलेला आहे। शाबू पटकन वर आला की तेल आपले तापलेले आहे असे समजावे। आता गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून हे वडे आपण तळून घेऊ। एकावेळी तेलामध्ये बसतील तेवढे वडे आपण यामध्ये सोडणार आहोत, खूप गर्दी करायची नाही, नाहीतर वडे व्यवस्थित तळले जात नाहीत। आता आपण दुसरी बाजू पलटी करू। अंदाजे एक मिनिट झाल्यानंतर आपण याला पलटी करून घ्यायची आहे, कारण शाबू वडे तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो। सोनेरी रंगावर आपण याला तळून घेणार आहोत। दोन्ही बाजूंनी हे वडे एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। एकदा तेल तापले की गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि वडे तळून घ्यायचे। तुम्ही ते बघू शकता, याला सोनेरी रंग आलेला आहे। आता आपले वडे छान तळलेले आहेत। आता आपण हे वडे काढून घेऊ। या पद्धतीनेच आपण उरलेले वडेसुद्धा तळून घेणार आहोत। तसेच वडे तेलात सोडताना काळजीपूर्वक आपण तेलामध्ये सोडायचे, कारण तेल हे उकळलेले असते, त्यामुळे आपण काळजीपूर्वकच हे वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला हात भाजणार नाही किंवा तेल अंगावर उडणार नाही। तसेच थोडे बबल्स कमी झाले की या पद्धतीने आपण हे वडे पलटी करून घ्यायचे व दुसरी बाजू भाजून घ्यायची। आता आपले वडे छान तळलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता, याला रंग देखील खूप छान आलेला आहे। आता आपण याला काढून घेऊ। या पद्धतीने सर्व वडे मी तळून घेणार आहे। शक्यतो हे वडे गरम गरमच सर्व करायचे, म्हणजे ते चवीला एकदम खमंग व खुसखुशीत लागतात। आता यातील काही वडे मी तळून घेतलेले आहे, तुम्ही ते बघू शकता, मस्त असे हे शाबू वडे झालेले आहेत।
दोन्ही बाजूंनी एकदम मस्त भाजलेले आहेत, तसेच याला रंग देखील खूप छान आलेला आहे, एकदम कुरकुरीत असे हे वडे झालेले आहेत। आतून देखील हा वडा चिकट झालेला नाही। आता आपण खोबऱ्याची चटणी करू। मिक्सरच्या जारमध्ये खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, आल्याचे तुकडे घालू, जिरे घालू, थोडीशी साखर, चवीपुरते मीठ, कढीपत्त्याची पाने व हिरवी मिरची मी तुकडे करून यामध्ये टाकलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर व पाणी घालून आपण याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपण यामध्ये जास्त पाणी घालायचे नाही। तुम्ही येथे बघू शकता या पद्धतीने मी याला बारीक करून घेतलेले आहे। अजून ही चटणी थोडीशी घट्ट आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून याला फिरवून घेणार आहे, जेणेकरून ही चटणी थोडीशी पातळ होईल व आपण वड्यासोबत ही चटणी आपणाला खाता येईल। किंवा तुम्हाला जर घट्ट चटणी आवडत असेल तर तुम्ही घट्टसुद्धा चटणी बनवू शकता। वेगवेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवली जाते, पण आज आपण सोप्या पद्धतीने ही चटणी बनवलेली आहे। ही चटणी तुम्ही नक्की करून बघा, चवीला ही चटणी खूप मस्त लागते। तसेच शाबू वड्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस किंवा गोड दही देखील सर्व करू शकता। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू लवकरच अशाच एका चविष्ट खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत टेस्टी खा व हेल्दी रहा।